पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण तीन अंकी साधी वजाबाकी शिकणार आहोत। चला, तीन अंकी साधी वजाबाकी म्हणजे एकक, दशक व शतक या स्थानच्या अंकाची आपण वजाबाकी शिकणार आहोत। तर मग पहिलं उदाहरण, 245 वजा 123। मग आपण एकक स्थानी जो अंक आहे त्या एकक स्थानच्या अंकातून एकक स्थानचा अंक वजा करायचा असतो, आणि दशक स्थानी जे अंक आहेत दशक स्थानच्या अंकातून अर्धशक स्थानच्या अंकाची वजाबाकी करायची असते, आणि शतक स्थानच्या अंकाची वजाबाकी शतक स्थानच्या अंकातून करायची असते। मग आता एक अर्धशक शतक हे तर आपणास विद्यार्थी मित्रांनो माहितीच आहे। 245 म्हणजेच एकक काय आहे, याच्यामध्ये 5 आहे, आणि दशक आहे 4, 4 दशक म्हणजे 40, आणि 5 एकक म्हणजे 5च, आणि 2 शतक म्हणजे 100, 2 शतक म्हणजे 200। आता आपल्याला 123 ही आपल्याला 245 मधून 123 ही संख्या वजा करायची आहे। मग खालची संख्या पाहूया आपण, एकक स्थानी काय आहे 3 आहे, दशक स्थानी 2 आहे, 2 दशक म्हणजे 20, आणि शतक स्थानी काय आहे 1 आहे, 1 शतक म्हणजेच 100। चला तर मग आपण सुरुवात करूयात। 5 मधून 3 गेले, 2 राहिले, तर मग आपण इथं रेषा ओढून वजाबाकी करायला शिकूया। 1, 2, 3, 4 आणि हे 5। आता आपणास या 5 एककातून 3 एकक वजा करायचे आहे। तर पहा, मग आपण 3 एकक याच्यातून कटून टाकूया, 1, 2, 3। आता शिल्लक किती राहिले ते मोजा, 1 आणि हे 2। मग 5 मधून 3 गेले, 2 राहिले। आता पुढचा अंक काय आहे दशकाच्या घरातला, 4 दशक वजा 2। आता इथं आपण 4 रेषा ओढून घेऊया, 1, 2, 3 आणि हे 4। 4 मधून आपणास 2 वजा करायचे आहेत, म्हणजे आपण 2 रेषा आता इथं कटून टाकूयात, आणि जे रेषा जेवढ्या उरलेल्या आहेत तेवढ्या आपण इथं ह्याचं उत्तर लिहणार आहोत। मग 1 आणि 2 रेषा कटल्या, मग किती उरल्या, 1, 2। 4 मधून 2 गेले, 2 राहिले। आता आपणास शतक स्थानच्या अंकाची, शतक म्हणजे 100, शतक स्थानच्या अंकाची वजाबाकी करून घ्यायची आहे। तर मग इथे किती आहे, 2 वजा 1। आता 2 मधून 1 गेला, तर 2 रेषा, 2 मधून 1 रेष कटली, किती शिल्लक राहिली, 1 शिल्लक राहिली, तर मग आपण इथं 1 घ्यायचं। आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो, तर याचं उत्तर काय आहे पहा, 245 वजा 123 बरोबर 122 हे उत्तर याचं आहे। यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांना गणित वजाबाकी बेरीज 9 ते 7 जर तयारी करायची असेल, तर दुसरी तिसरी माय विजय दुसरी तिसरी या ग्रुपमध्ये जर ऍड व्हायचं असेल, तर 75 88 54 63 08 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा, म्हणजे तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल। यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत। हे पहा पुढचं उदाहरण, 545 वजा 543। तर मग आता 5 मधून 3 गेले, किती राहतात, 5, 1, 2, 3, 4, 5 या 5 रेषा आपण ओढून घेतल्या, आणि इथं किती आहे, 5 वजा 1 स्थानी एकक स्थानामध्ये जे अंक आहे त्याच्यात आपण सुरुवातीला वजाबाकी करून घ्यायची असते। मग 5 वजा 3, मग आपण या 3 रेषा इथं कमी करून टाकूयात, 1, 2, 3। आता शिल्लक किती राहिल्या, 2, ठीक आहे, इथं 2 लिहून टाकूया आपण। आता दशक स्थानाच्या दशक स्थानाच्या ठिकाणी कोणते कोणते अंक आहेत पहा, 4 वजा 4, 4 मधून 4 गेले, 0 राहिले, तरी पहा बघा इथे
चार आपण याच्यावर बघूया, एक दोन तीन चार, आता हे चार वजा करा त्याच्यामधून, किती शिल्लक राहतात पहा, एक दोन तीन चार, काय राहिलं शिल्लक? काहीच नाही राहिलं शिल्लक, शून्य राहिलं, इथं आपण इथं शून्य लिहायचं. यानंतर आपण शतक, शतक म्हणजे शंभर, पाच शतक म्हणजे पाचशे, मग पाच 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 शतक वजा पाच शतक करून घ्या, पाच मधून पाच गेले किती राहतात, शून्य राहतात, हे पहा एक दोन तीन चार पाच. आता यामधून पाच कमी करा म्हणजे रेषा, असं रेषेवर रेष ओढा म्हणजे आपण ती रेष कमी केली असं समजू. एक दोन तीन चार पाच, इथं काय राहिलं, काहीच, एक सुद्धा रेष आपली शिल्लक राहिली नाही म्हणजे शून्य उत्तर आले, पाच मधून पाच गेले शून्य. चल तर मग आपण पुढचं उदाहरण पाहूया. सातशे एकोणपन्नास वजा चारशे अडतीस, मग एकच स्थानी काय आहे, तर नऊ वजा आठ आहे, नऊ मधून आठ गेल्यानंतर किती राहतं, एक राहतं, है ना. मी करू पहा विद्यार्थी मित्रांनो, मी इथं डायरेक्ट करून करून दाखवतो तुम्हाला, मी रेषावरून करा आणि मला कमेंट मध्ये टाका उत्तराचं. आणि दशक स्थानी किती आहे, चार वजा तीन, चार मधून तीन गेले एक राहिलं पहा, आणि सात मधून चार गेले किती राहतात, तीन राहतात, हे पास म्हणजे सातशे सातशे एकोणपन्नास वजा चारशे अडतीस बरोबर तीनशे अकरा, हे आपलं उत्तर आलेलं आहे. यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया. हे पहा आपण एक दशक व शतक या अंकाची वजाबाकी पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर पहा एकक स्थानी किती आहे, तीन आहे, तीन वजा एक, तीन मधून दोन गेल्यानंतर किती राहतात, काही एक, ही दोन आणि ही तीन, मग इथे दोन एक रेषा आपण कमी करून टाकूया, मग शिल्लक किती राहिल्या पहा, मोजा एक दोन, इथे दोन लिहायचं, जेवढ्या रेषा शिल्लक राहतील ते आपण इथे लिहायचं, हो का. मग इथे काय आहे, आता एकक स्थानच्या अंकाची आपण वजाबाकी केली, आता काय करायचं, दशक स्थानच्या अंकाची वजाबाकी करायचं. मग आता पाच मधून तीन गेल्यानंतर किती राहतात, दोन राहतात, पाच मधून तीन गेले दोन राहिले, मग आठ मधून दोन कमी केल्यानंतर किती राहतात, आपण आठ रेषा इथं ओढून घेऊया, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, आठ मधून आपण दोन रेषा कमी करून टाकूयात, कटवून टाकूयात, एक आणि हे दोन. आता पहा बरं किती राहिले शिल्लक, एक दोन तीन चार पाच सहा आठ मधून दोन गेले सहा राहिले, आपलं उत्तर काय आलं, सहा शतक दोन दशक आणि दोन एकक, हे आपलं उत्तर आले. दोन एकक म्हणजे दोन, आणि दोन दशक म्हणजे वीस, आणि सहा शतक म्हणजे सहाशे. यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत. चारशे अठ्ठावन्न वजा तीनशे चौवेचाळीस, आठ मधून चार चार गेले तर किती राहतात, चार राहतात, हे पहा हे आठ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. आता यातून आपण चार कमी करून घेऊयात, एक दोन तीन चार, चार पटले मग किती शिल्लक राहिले, एक दोन तीन चार, शिल्लक जेवढ्या रेषा राहतील तेवढा आपलं त्याचं उत्तर येईल. तर मग चार आठ मधून चार गेले चार राहिले. यानंतर दशक स्थानी कोणते कोणते अंक आहेत पहा, पाच वजा चार, पाच मधून चार गेले एक राहत, आणि शतक स्थानी कोणते कोणते अंक आहेत पहा,
आपण गट दशक व शतक या अंकाची वजाबाकी पाहत आहोत. तीन अंकी वजाबाकी. चला तर मग ओके बाय.